तीन विषय आहेत, कंपल्सरी तीन विषय आहेत. कुठले तीन विषय, कुठले तीन विषय आहेत? उडणे, पोहणे, धावणे. कंपल्सरी तीन विषय, कंपल्सरी उडणे, पोहणे, धावणे. आता कोण येतो पहिला? बदक येतो. बदक सांगतो पोहणे ठीक आहे, पोहणे मी स्टंट मारू शकतो, मी आतमध्ये जाऊ शकतो आणि मी काय वगैरे, मी त्याच्यामध्ये हुशार आहे. अरे पण धावायचं काय, थोडं थोडंसं ट्राय करू शकतो. शिक्षक सांगतो नाही, 35% तुला धावायलाच लागेल काही करून. तो सांगतो पण ते धावायचं पण थोडंसं ठीक आहे, पण उडायचं काय, मी जास्तीत जास्त थोडंसं एक 2-3 फूट वगैरे उडू शकतो, उडायचं काय. नाही नाही, तुला उडायलाच लागेल काही करून, 35% तरी तुला उडायलाच लागेल. अरे तू सांगतो मला उडणं शक्यच नाही होणार, किती काय वगैरे. ओके, माकड येते. माकड सांगते धावायचं ठीक आहे, जोरात धावू शकतो, त्यामध्ये मी पटा येत आहे, नो प्रॉब्लम. ओके, शिक्षक त्याला काय सांगतो, धावण्यामध्ये तू हुशार आहे ना, धावणं आता बाजूला ठेव. धावण्यामध्ये तू हुशार आहे ना, धावणं आता बाजूला ठेव. ओके, जो तुझा कलागुण आहे तो बाजूला ठेव. आता तू उडण्यावरती आणि पोहण्यावरती ध्यान दे, फोकस दे. हा, त्यावरती तू फोकस दे, ते उडणं तू बाजूला ठेव, आपलं धावणं बाजूला ठेव. माकड सांगतो पोहणे ठीक आहे, थोडं थोडंसं पोहणे, पण उडण्याचं काय, उडण्याचं काय. तर माकड सांगतो आपण समजा मी झाडावरती गेलो आणि झाडावरून उडी मारली तर ती उडणं, नो, ते सिलॅबसच्या बाहेर आहे, ते चालणार नाही, ते सिलॅबसच्या बाहेर आहे. तुला खालून वरतीच उडावं लागेल, 35% तरी तुला उडायला लागेल. आपण हसतो पण हीच परिस्थिती आहे, तुला उडावंच लागेल. मग येतं गरुड. गरुड सांगते उडण्यामध्ये आय एम एक्सपर्ट, कोणच माझा हात धरू शकत नाही, किती उंचावरती उडायचं आहे, काय करायचं, मी उडणार. धावायचं थोडं थोडंसं मी ट्राय करू शकतो काय वगैरे. अरे पण पोहायचं, पोहायचं वगैरे. यु नो, आज मुलांची परिस्थिती बरोबर अशी झाली, प्रत्येक मुलामध्ये जो गुण आणि जे काही कला वगैरे असते, आपण काहीक वेळा सगळेच नाही, काहीक वेळा आपण त्याला मारतो. यु नो, तुम्हाला माहिती आहे काही पक्ष्यांचं डुक्कर जो असतो, पीक डुक्कर जो असतो तो आकाशामध्ये बघूच शकत नाही, हे माहिती आहे का तुम्हाला, त्याची ती क्वालिटी तो आकाशामध्ये बघूच शकत नाही, निसर्गानेच त्याला ते दिलं नाही. पण आपण जर डुकराला, नाही तुला 35% बघायलाच लागेल, अरे पण तू सांगतो माझ्यामध्ये ते नाहीच, मी करूच शकत नाही, निसर्गानेच ते मला दिलं नाही. किंवा तुम्ही हत्तीचं उदाहरण घ्या, हत्ती अभ्यासाप्रमाणे 4 पाय उचलून उडी मारू शकत नाही एकत्र, हा म्हणजे तो मारूच शकत नाही, निसर्गानेच ते त्याला दिलं नाही. नाही 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 नाही, उडण्याविषयी आहे, तुला उडी मारायलाच लागेल. ओके, 5 तरी व्हायला लागेल त्या उडीमध्ये, पण तू सांग तुम्ही मारूच शकत नाही. आज बरोबर आपल्या विद्यार्थ्यांची काही एक वेळेला स्थिती हीच होती.